Academy. Now we are going to learn about the question number first. In that question number first, we will find the value of integration of 1 upon root 11 minus 4 x square. Okay, question number 5 आहे. And at the point जो क्या previous video डाले, ते बगा देखता हूँ वर्तमान आया है कौन दिसे. ठीक है, ते बगा कौन सा थी 3.2 b. ते तुम्हारा बगना खूब important आहे. कारण ये चीज़ें क्या formula आहे 3.2 b. ते तुम्हारा previous video में आया है कौन मध्य दिसे बगा वर. ठीक है, ते बगा तो शायद अंतर नहीं है बगा. Direct चल 3.2 b question number 5 वर्षन बोलू ना का. ठीक है, question number first पास व्यवस्थित बघा त्याच्यामध्ये काय काय दिले, त्याच्यामध्ये ऑल फॉर्म्युले तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे, कोणता फॉर्म्युला अप्लाई केल्यानंतर ना लास्टला आंसर काय येईल ते जर तुम्हाला एकदा कळले फॉर्म्युले, 7 फॉर्म्युले बघा. ठीक आहे, 7 फॉर्म्युले जर आले तर तुम्हाला हे सॉल्व करता येईल. ठीक आहे, अदरवाइज सॉल्व करता येणार नाही. त्याच्या आधी प्रीवियस व्हिडिओ बघा. ठीक आहे, नाउ क्वेश्चन नंबर 5 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट 11 माइनस 4 एक्स डीएक्स कसं सॉल्व करणार आहे ना. पहिलं काय करणार, फर्स्ट स्टेप काय असते आपली, पहिले एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट बाहेर काढतो. ठीक आहे, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे, रूट 4 आहे ना, मग त्याला 4 बाहेर काढला. इथं काय येणार, मग 11/4 येणार मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, 4 जर मी बाहेर काढलं तर, हा मला 4 जर मी बाहेर काढलं तर किती येणार, रूटमधून 2 बाहेर येणार. ठीक आहे, रूटमध्ये आहे ना, 4 कोणाचा स्क्वेअर रूट आहे 2चा, म्हणजे 1/2 इंटिग्रेशन ऑफ 11/4 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, इथं डी एक्स लिहायचं राहतं, डी एक्स डी एक्स. नाव नेक्स्ट वन, 1/2 बाहेर, 1/ रूटमध्ये 11/4. आता मी ह्याला स्क्वेअरमध्ये लिहितो, का लिहायचं आहे, कारण फॉर्म्युला आहे आपला 1/√ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, ए स्क्वेअर म्हणजे इथं काय येणार, रूट 11/2 ब्रैकेट स्क्वेर माइनस एक्स स्क्वेर. ठीक है, माइनस एक्स स्क्वेर डी एक्स. ठीक है, हा फॉर्मुला को है, इंटीग्रेशन ऑफ 1/√ ए स्क्वेर माइनस एक्स स्क्वेर हा फॉर्मुला को है, वाटल तो मैं इतना लिख देता तुम्हारा 1/√ ए स्क्वेर माइनस एक्स स्क्वेर डी एक्स हा फॉर्मुला है साइन इनवर्स का. ठीक है, साइन इनवर्स एक्स बाय ए प्लस सी हा फॉर्म्युला ह्याला मॅच होतो आहे बघा. 1/√ ए स्क्वेअर म्हणजे ही व्हॅल्यू मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज. ना आय 1/2 कॉमन आता. ठीक आहे, आता फॉर्म्युला मी अप्लाय करतो तिथं. फॉर्म्युला काय येणार, साईन इनवर्स ऑफ एक्स अपॉन एची व्हॅल्यू काय आहे, एची व्हॅल्यू रूट 11/2 आहे. ठीक आहे, रूट 11/2 प्लस सी दॅट इज 1/2 साईन इनवर्स ऑफ 2 वर झाला ना. ठीक आहे, 2x/√11 प्लस सी. ओके, दिस इज रिक्वायर्ड आन्सर ऑफ गिवन क्वेश्चन. बघा हे फॉर्म्युले जे आहेत, तुम्ही मला आता हा फॉर्म्युला कुठून आला त्याच्या आधी प्रिव्हियस व्हिडिओ बघा तुम्ही खरंच. ठीक आहे, आय आयकॉनवर क्लिक करा, तुम्ही पहिले फॉर्म्युले क्लिअर करा, त्याच्यानंतर ना हे तुम्हाला व्यवस्थित समजेल डायरेक्ट. ठीक आहे, त्याशिवाय समाधान आहे तुम्हाला. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. नाउ क्वेश्चन नंबर 6 वर, 6 मध्ये काय करणार, जिथं एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे सेम कॉमन काढायचा आहे. आता आपल्याला 3.2 बी मध्ये जिथं पण एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट दिसेल तो पहिला कॉमन काढायचा. ठीक आहे, हाच तुमच्यासाठी मोस्ट बेनिफिट राहील की कसं स्टेपनी सॉल्व करायचं. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ 1/√ काय कॉमन काढणार, 2 कॉमन काढा. ठीक आहे, एक्स स्क्वेअर मायनस 5/2 येणार. ठीक आहे, 5 बघा, 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं 2x स्क्वेअर मायनस ॲज इट इज 2 × 5.2 दॅट इज 2 गेट कॅन्सल, ओनली 5 इज रिमेनिंग. हिअर इज डी एक्स. ना 2 रूटमध्ये बाहेर जर काढायचं काय येणार, रूट 2 येणार. ठीक आहे, 2 कुणाचा स्क्वेअर रूट नाही, म्हणजे इथे येणार 1/√2 बाहेर. इंटिग्रेशन ऑफ 1/√ एक्स स्क्वेअर मायनस हा मला हे स्क्वेअरमध्ये लिहायचं आहे, कसं येणार स्क्वेअरमध्ये, रूट 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स. ठीक आहे, असं लिहायला लागेल. का लिहिलं असं, कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे
1 upon root x square minus in bracket a square. ठीके, हाँ formula का इतरे, we know that formula 1 upon root मदे x square minus a square. हाँ formula कुना चेतू, that is log of mod x plus root x square minus a square plus c. हाँ formula है चेतू, log of mod of x plus root x square minus a square plus c. इते काई नर्मो? 1 upon root 2 as it is. ठीके? 1 upon root 2 as it is. Integration of this term. ठीके? कसे modify करना है ना? यह formula मादे. ठीके? हेला सोंबे करते ना? Root x square minus a square मेंजी each value. ठीके? Now, log of mod of x मेंजी x एथा, इता हमार x plus root x square minus a square. ठीके? X square minus a square कुन अची value इता? ही वैल्यू बघा त्याचा की काय लिहिलं आपण x square minus a square सुद्धा की म्हटलं तर आपण इथं असं लिहू x square minus a a ची वैल्यू काय आहे a square ही तर a ची वैल्यू आहे a square ची वैल्यू 5 by 2 आहे ठीक आहे 5 by 2 mod complete plus c ठीक आहे ही वैल्यू येणार तिथं 5 by 2 ओके हे फाइनल आंसर असेल 2 ने ना मल्टीप्लाई करू शकतो डिवाइड बाय 2 परत रूट 2 च्या बाहेर खाली 2 आहे ना 2 ने ना मल्टीप्लाई करू शकतो माइनस 5 इथे होणार 2 हे पण 2 कशामध्ये रूट मध्ये बाहेर काढून रूट 2 होणार रूट 2 ने ना मल्टीप्लाई करू शकतो ठीक आहे सिंपलीफाई करू शकतो याला पण राहू दे असंच ठीक आहे टेक दिस स्क्रीनशॉट नाउ क्वेश्चन नंबर 7th one ठीक है 7th 8th आणि 7th 8th 9 हे तीन क्वेश्चन आहेत ना सेम आहे ठीक आहे म्हणजे जर तुम्हाला 7th वाला जर समजला असेल तर 8th आणि 9th 100% येणार ठीक आहे टाइप त्याच्यामध्ये काहीच फरक नाही बघा काय काय करायचे आहे इंटिग्रेशन ऑफ आणि नेहमी लक्षात ठेवा न्यूमरेटरला जर रूट येत असेल न्यूमरेटरला वरच्या टर्मला मग त्या टर्मनी मल्टीप्लाई आणि डिवाइड करायचं ठीक आहे समजते का न्यूमरेटरला जर येत असेल 9 प्लस x म्हणजे 9 मायनस x ठीक आहे मल्टीप्लाई करायचं त्याच टर्मने किंवा रॅशनलायझेशन करतो कसं करतो आपण याचे ऑपोजिट साइनने मल्टीप्लाई करतो म्हणजे 9 प्लस x अपॉन 9 प्लस x ठीक आहे dx काय होणार मग इंटिग्रेशन ऑफ रूट मध्ये हे दोन्ही सेम आहेत मग हे ब्रॅकेट स्क्वेअर होणार 9 प्लस x ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय 9 into 9 that is 9 square minus x into x x square ठीक है 81 लिहू शकतो पण राहू दे आपल्याला त्या फॉरमॅट मध्ये आणायचं dx इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर एंड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल 9 plus x only and 9 bracket square minus x square dx ठीक आहे मध्ये प्लस आहे प्लसच आहे आता ही टर्म ह्याच्या सोबत स्प्लिट करा ही टर्म याच्यासोबत स्प्लिट करणार म्हणजे आन्सर काय येणार इथं इंटिग्रेशन ऑफ 9 अपॉन दिस टर्म 9 अपॉन दिस टर्म 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ठीक आहे डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स अपॉन दिस टर्म एक्स अपॉन 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ठीक आहे हे टर्म केलं आता हा फॉर्म्युला कोणाचा आहे हा वाला हा वाला फॉर्म्युला सांगू शकतो आपण वी नो दॅट इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन बघा इथं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स कोणाचा फॉर्म्युला आहे हा ए स्क्वेअर पहिला आहे मायनस एक्स स्क्वेअर आहे अरे हा रूटमध्ये राहिलं ना हे रूटमध्ये राहणार ठीक आहे हे रूटमध्ये राहणार ठीक आहे विसरून गेलं त्या रूट हे रूटमध्ये राहणार ओके हाँ फॉर्मुला कोणाचा राहा रूट मध्ये 1 अपॉन रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा फॉर्मुला आहे साइन इनव्हर्सचा ठीक आहे साइन इनव्हर्स एक्स अपॉन ए ठीक आहे आता बघा इथं ह्याचं डेरिव्हेटिव्ह वर आहे का कसं कळलं आपल्याला 9 स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येतं इथं तर 81 येतं 81 चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मायनस 2 एक्स स्क्वेअर मायनस 2 एक्स येतो ठीक आहे मायनस 2 एक्स वर आहे का रे नाही म्हणजे इथं मायनस 2 ने मल्टीप्लाय
आणि 1 अपॉन मायनस 2 ने डिवाइड करायला लागेल. ठीक आहे, मायनस 1 अपॉन 2 ने डिवाइड म्हणजे ते त्याचं डेरिव्हेटिव्ह वर असेल. बघा इथं काय काय करायचं आहे. इंटिग्रेशन ऑफ ह्याचा फॉर्म्युला येतो 9 बाहेर, इंटिग्रेशनच्या 9 बाहेर. मग ही टर्म कोणाची? साईन युनिवर्स ऑफ एक्स अपॉन एची टर्म काय आहे? ए म्हणजे नाही. ठीक आहे, ए म्हणजे नाही. प्लस इथं काय करणार? मायनसनी मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, आणि इथं काय करावं लागेल? मायनस 2x डिवाइड बाय दिस टर्म ॲज इट इज 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. बघा ह्याचं डेरिव्हेटिव्ह वर आहे. जर रूटमध्ये असेल व्हॅल्यू त्याचं एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह वर आहे, त्यावेळेस काय असते प्रॉपर्टी? काय असते आपली? इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स एफ ऑफ एक्स डी एक्स ह्याची प्रॉपर्टी असते 2 रूटमध्ये एफ ऑफ एक्स असतं. ठीक आहे, 2 इंटू रूट एफ ऑफ एक्स. बघा रूटमध्ये एफ ऑफ एक्स फंक्शन आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह वर आहे. दॅट टाइम वी विल अप्लाय हिअर 2 रूट एफ ऑफ एक्स. ठीक आहे, म्हणजे इथं काय आहे ना, काय येणार नेक्स्ट? इथं 9 साईन युनिवर्स एक्स अपॉन 9 मायनस हाफ ॲज इट इज. ओके, आणि हा फॉर्म्युला कोणासाठी? 2 इंटू रूट फंक्शन काय येतं? 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी. 2 गेट कॅन्सल, ओनली रिमेनिंग इज 9 साईन युनिवर्स एक्स अपॉन 9 मायनस रूटमध्ये जी व्हॅल्यू आहे ती तशीच 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी. ओके, दिस इज रिक्वायर्ड आन्सर ऑफ गिवन क्वेश्चन. इथे किती आले? 81 मायनस एक्स स्क्वेअर आले. ठीक आहे, अजून काय काय चेंज होणार? इथं नाही, इथं नाही. पुढचे जे क्वेश्चन आहे सेम तसेच करायचे आहे. 18 एक सॉल्व करून देईन मी. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. नंबर 8 and 9. बघा 8 and 9 तुम्हाला काय बोललो? सेम ॲज इट इज कोणासारखं आहे? 7 सारखं. ठीक आहे, रूटमध्ये 2 + x अपॉन 2 - x आहे. इथे काय? रूटमध्ये 10 + x डिवाइड बाय 10 - x आहे. त्यावेळेस काय काय करणार तुम्ही? काय स्टेप होते याच्यामध्ये? 9 + x होतं ना, त्याच्यानेच मल्टिप्लाय केलं. इथे 2 + x मल्टिप्लाय करा, डिवाइड करा. इथं 10 + x मल्टिप्लाय आणि डिवाइड करा. त्याच्यानंतर काय करणार? इथं फर्स्टला काय होणार? ब्रॅकेट स्क्वेअर होणार. ब्रॅकेट स्क्वेअर केल्यानंतर स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आणि खाली इथं स्क्वेअर येणार. ठीक आहे, मग हा फॉर्म्युला कोणाला अप्लाय होतोय? सेम जसं ह्याला जे फॉर्म्युले आलेले आहे सेम क्वेश्चन नंबर 8 and 9 सेम ते सेम पॅटर्न. ठीक आहे, त्याच्यामध्ये डिफरंट काहीच नसणार आहे, फक्त व्हॅल्यू चेंजेस आहे, व्हॅल्यू चेंज होते, बाकी काही नाही त्याचे. ओके, ना क्वेश्चन नंबर 10th मध्ये काय येतं? इंटिग्रेशन 1 upon x² + 8x + 12. आतापर्यंत जे क्वेश्चन होते ते डिनॉमिनेटरला फक्त 2 टर्म होते. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक्सचा प्रश्नच येत नव्हता. इथं काय? इथं तुम्हाला पूर्ण क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये म्हणजे क्वाड्रेटिक पॉलिनोमियलमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, आतापर्यंत 2 टर्म होते, इथे किती टर्म आहे? 3 टर्म्स आहे. ठीक आहे, 3 टर्म्स असल्यावर काय काय करणार? पहिलं काय बघणार तुम्ही? एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे का? नाही. मग त्यावेळेस काय करणार तुम्ही? इंटिग्रेशन 1 upon x² + 8x + 12 मी ॲज इट इज लिहितो. ठीक आहे, ना आता मेन काम काय आपलं? एक्सचा कोएफिशियंट किती आहे? 8. मग काय करणार तुम्ही? 8 ॲज इट इज लिहिणार इंटू, मग असं करायचं इथं, हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स किती इथं? 8. आणि इथं ब्रॅकेट स्क्वेअर किती येणार आहे? हाफ करायचं, 2 1 आणि 8 हाफ किती? 4. ठीक आहे, 4 स्क्वेअर हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स. नेहमी जर 3 टर्म असेल तर नेहमी तसंच करायचं. फर्स्ट स्टेप काय बघणार तुम्ही? एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट काहीतरी आहे का? असेल तर कॉमन काढा, नसेल तर डायरेक्ट एक्सचं कोएफिशियंट बघा. ठीक आहे, इथे किती आलं? 4 स्क्वेअर. म्हणजे काय करणार तुम्ही इथं ह्याच्यामध्ये काय करणार? बघा इथंच करतो स्टेप, कारण ही स्टेप मी ॲज इट इज नाही लिहू शकत आता. प्लस 4 स्क्वेअर किती रे? दॅट इज 16 and -16. ओके, बघा इथे येणार 1 upon x² + 8x + 16. पुढं लिहा, -16 कधी येणार ते तुम्हाला नेक्स्ट प्रोसेस सांगेल का असेल. मायनस केव्हा घ्यायचा, प्लस केव्हा घ्यायचा, ज्यावेळेस कॉमन काढेल त्यावेळेस घेऊ आपण ते. ठीक आहे, प्लस 16 ॲज इट इज.
16 ला मी असं लिहू शकतो का नाही, 4 स्क्वेअर ओके लिहू शकतो 16 ला, ठीक आहे, प्लस 12 ॲज इट इज मायनस 16, प्लस 12 मायनस 16, ठीक आहे, प्लस 16 मायनस 16 बॅलन्स करण्यासाठी घेतला आपण, ठीक आहे. आता ही व्हॅल्यू कोणाची आहे, ही ह्याला ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो का मी, ह्याला असं लिहू शकतो का 1/4, हा कोणाचा स्क्वेअर आहे एक्स, इथं प्लस आहे तर इथं पण प्लस येणार, इथे तर मायनस असेल तर इथं पण मायनस येणार, आणि इथं नेहमी प्लस असेल, ठीक आहे, प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. हा जर तुम्ही ब्रॅकेट ओपन करणार तर परत तुम्हाला ही स्टम भेटेल, बघा तुम्ही करून ए प्लस बी ब्रॅकेट होल स्क्वेअर, परत तुम्हाला ही स्टम भेटेल, प्लस सॉरी 16 मधून 12 गेले दॅट इज 4, मोठी संख्या कोणची 4, मायनस आहे, ठीक आहे, 16 मायनस आहे मग मायनस 4 येणार, ओके, ही टर्म येणार. नाव नेक्स्ट स्टेप इंटिग्रेशन ऑफ 1/4 एक्स प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 ला मी असं लिहू शकतो का 2 स्क्वेअर ओके डी एक्स. आता मला सांगा हा फॉर्म्युला कोणाला उभे होतो आहे, कोणाला अप्लाय करू शकतो आहे, इंटिग्रेशन ऑफ 1/4 एक्स स्क्वेअर, एक्स म्हणजे ही पूर्ण टर्म, ठीक आहे, मायनस ए स्क्वेअर, हा फॉर्म्युला कोणाचा आहे, दॅट इज 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स, एक्स मायनस ए असेल तर एक्स मायनस ए लिहा, ओके, आणि एक्स प्लस ए प्लस सी, हा फॉर्म्युला एच आहे, ह्या क्वेश्चनचा फॉर्म्युला हा आहे, ठीक आहे. मग अप्लाय करा बघू, इंटिग्रेशन ऑफ सॉरी इंटिग्रेशन निघून जाणार ना, 1/2 एची व्हॅल्यू काय आहे, एची व्हॅल्यू आहे 2, ठीक आहे, एची व्हॅल्यू लॉग ऑफ मॉड मॉड एक्स, आता एक्स ॲज इट इज नाही लिहायचा, एक्सच्या जागी एक्स प्लस 4 आहे, ठीक आहे, समजतं आहे का, इथं एक्स होता म्हणून एक्स लिहिला, इथे एक्स प्लस 4 आहे तर एक्स प्लस 4 लिहायचा, एक्स प्लस 4 मायनस एची व्हॅल्यू किती रे 2, नेक्स्ट एक्सच्या जागी एक्स प्लस 4 प्लस 2, ठीक आहे, प्लस ए म्हणजे प्लस एची व्हॅल्यू किती 2, मग 2 लिहिणार, मग नेक्स्ट वन 1/4 लॉग ऑफ एक्स, 4 मधून 2 गेले 2 राहिले, ठीक आहे, एक्स प्लस 2 अँड एक्स प्लस 6, दिस इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ गिवन क्वेश्चन, ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. नाव क्वेश्चन नंबर 11 बघा, इथं क्वाड्रेटिक पॉलिनोमियल दिसते तुम्हाला, ठीक आहे, क्वाड्रेटिक पॉलिनोमियल 3 टर्म्समध्ये आहे, ठीक आहे. आता बघा, एक्स स्क्वेअर हा एक्स स्क्वेअरचं जे कोएफिशियंट आहे ते मायनस 1 आहे, त्यावेळेस आपल्याला मायनस कॉमन करावं लागतं, ठीक आहे, मायनसची टर्म ही पूर्ण वेगळी आहे, डिफरंट आहे, मग कसं कॉमन काढणार तुम्ही, ज्यावेळेस नेगेटिव्ह नाही का एक्स स्क्वेअर असेल त्यावेळेस ह्या मेथडनी करायचं, 1/1 ॲज इट इज ठेवायचा, ठीक आहे, ह्याच्यातून मायनस कॉमन काढतो मी, फक्त ह्या दोन टर्ममधून मायनस कॉमन, दॅट इज एक्स स्क्वेअर, इथं काय येणार मायनस एक्स येणार, म्हणजे मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस मायनस गेट प्लस एक्स, ठीक आहे, ती टर्म आपण प्रॉपर लिहिलेली इथं डी एक्स ॲज इट इज. नाव आता बघा, आता एक्सचा कोएफिशियंट किती आहे, 1, ठीक आहे, मग 1 कसं लिहिणार तुम्ही, हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स, सेम आता मेथड तीच असतात, हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स किती, मायनस 1 आहे ना, त्याचा स्क्वेअर किती आला, मग हाफ इंटू 1 हाफच येणार, मायनस 1/2 त्याचा स्क्वेअर किती येतो, 1/4, ठीक आहे, म्हणजे 1/4 काय करणार तुम्ही, दॅट इज 1/4 एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1/4 लिहिणार, एकदा 1 - 1/4 लिहिणार. आता मेन कन्सेप्ट काय बघा, इथे बाहेर मायनस आहे ना, ठीक आहे, ही मायनसवाली टर्म आतमध्ये घ्यायचं, ज्यावेळेस आपण नेगेटिव्ह कॉमन काढणार त्यावेळेस नेगेटिव्ह व्हॅल्यू बाहेर घ्यायची, समजतंय का, नेगेटिव्ह व्हॅल्यू सॉरी नेगेटिव्ह व्हॅल्यू आतमध्ये घ्यायची, नेगेटिव्ह आतमध्ये घेतलं का होणार, इंटिग्रेशन ऑफ 1/4 ते पहिले लिहितो, ठीक आहे, मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स, नेगेटिव्ह व्हॅल्यू आतमध्ये घेतलं काय होणार, पॉझिटिव्ह 1/4, ठीक आहे, म्हणजे नेगेटिव्ह आतमध्ये गेलं
इथं मायनस वन म्हणजे मायनस वन अपॉन फोर आणि प्लस वन अपॉन फोर ॲज इट इज. नाव नेक्स्ट स्टेप इज इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन, ह्याला मल्टिप्लाय करा, फोर वन चा फोर, फोर प्लस वन दॅट इज फाय बाय फोर, प्लस वन फाय, फाय डिवाइड बाय फोर इट आहे फाईव डिवाइड बाय फोर, ओके मायनस दिस टर्म रिप्रेझेंट ॲज एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस वन बाय टूचा स्क्वेअर लिहू शकतो का याला, बरोबर का, वन अपॉन टूचा स्क्वेअर लिहू शकतो त्याला. आता काय करणार, इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन, इथे डी एक्स लिहायचं राहिला, ठीक आहे, इथे डी एक्स लिहू आपण, फाईव्ह अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे, रूट फाईव्ह डिवाइड बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर जर ओपन केलं तर तुम्हाला हेच भेटेल. असा का करतो आहे, कारण फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्या, मायनस हा कोणाचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, एक्स ॲज इट इज, इथं एक्सचा साईन कन्व्हेन्शन काय, नेगेटिव्ह, मग इथं नेगेटिव्ह येणार, ठीक आहे, नेगेटिव्ह ऑफ हाफ स्क्वेअर. जर आपण हे ब्रॅकेट ओपन केलं तर परत तुम्हाला हे भेटेल, ह्याच्यामध्ये स्क्वेअर कोणाचे एक्सचा होता आणि हाफ, ठीक आहे, नेगेटिव्ह ॲज इट इज ब्रॅकेट स्क्वेअर, ब्रॅकेट स्क्वेअर हा ओपन केला तर तुम्हाला परत तीस टर्म भेटेल, ओके ना व्यवस्थित नेतो. इथं काय काय हा फॉर्म्युला कोणाला उभे होतं रे, इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स एक्स स्क्वेअर वन अपॉन दिस टर्म ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, तो फॉर्म्युला इथं येणार वन अपॉन टू ए लॉग ऑफ ए मायनस एक्स आहे ना, ए मायनस एक्स खाली लिहा, ठीक आहे, वर ए प्लस एक्स आहे ना प्लस सी, हे हा मेथड नाही तर अप्लाय करायला लागणार तुम्हाला, म्हणजे इथं काय काय येणार इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन टू एची व्हॅल्यू किती आहे, एची व्हॅल्यू ही आहे रूट फाईव्ह बाय रूट फाईव्ह बाय टू, ओके लॉग ऑफ मॉड ऑफ एची व्हॅल्यू रूट फाईव्ह बाय टू रूट फाईव्ह बाय टू प्लस एक्सची व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू आहे, ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू ही आहे एक्स मायनस हाफ, ठीक आहे, डिवाइड बाय एची व्हॅल्यू ॲज इट इज रूट फाईव्ह बाय टू मायनस, बघा आता हे मायनस जी टर्म आहे एक्सची व्हॅल्यू काय आहे, एक्सची व्हॅल्यू ही आहे मायनस आतमध्ये जाणार म्हणजे मायनस एक्स मायनस मायनस प्लस हाफ होणार, ठीक आहे, ही टर्म व्यवस्थित समजून घ्या, हे मायनस जे आहे एक्सची टर्म ॲक्च्युली ही आहे म्हणजे मायनस आतमध्ये जाणार, ठीक आहे. आता बघा लास्ट स्टेप काय येणार, वन अपॉन टू टू गेट कॅन्सल ओनली रूट फाईव्ह इज हिअर रूट फाईव्ह येणार इथं रूट फाईव्ह लॉग ऑफ काय येणार मग इथं रूट फाईव्ह मायनस वन डिवाइड बाय टू, एक्सचं तर सोडून टाका विषय, फक्त ह्या दोन टर्म बघा टू डिवाइड बाय रूट फाईव्ह मायनस वन रूट फाईव्ह मायनस वन, ठीक आहे, डिवाइड बाय ह्या दोन टर्मचं बघा रूट फाईव्ह प्लस वन डिवाइड बाय टू ॲज इट इज मायनस एक्स, ठीक आहे. आता टू ने ह्याला मल्टिप्लाय करा, टू ने ह्याला मल्टिप्लाय करा म्हणजे टू टू गेट कॅन्सल होणार, म्हणजे मेन आन्सर काय येणार आपलं रूट फाईव्ह मायनस वन प्लस टू एक्स येणार डिवाइड बाय रूट फाईव्ह प्लस वन मायनस टू एक्स येणार, ठीक आहे, टू आणि टू कॅन्सल होते, ठीक आहे, लास्ट स्टेप करायला लागेल आन्सर मॅच होईल तुमचं, ओके टेक दिस स्क्रीनशॉट. ट्वेल्थ वन, ट्वेल्थमध्ये काय दिले इंटिग्रेशन ऑफ डी एक्स अपॉन फोर एक्स स्क्वेअर मायनस ट्वेंटी एक्स प्लस सेवन्टी, ठीक आहे, इथं पण त्याच मेथडने करायचं आहे पण एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काहीतरी दिलेला आहे, किती एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट फोर, मग पहिला काय करणार फोर कॉमन काढणार, फोर कॉमन काढणार कसं काढणार मग इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन फोर मी बाहेर काढतो, ठीक आहे, कारण एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट फोर आहे तर बाहेर काढलं डी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ट्वेंटी डिवाइड बाय फोर येणार ट्वेंटी डिवाइड बाय फोर, ट्वेंटी डिवाइड बाय फोर म्हणजे किती आहे फोरच्या टेबलमध्ये ट्वेंटी आहे का, दॅट इज फाईव्ह एक्स आहे ना, ठीक आहे, प्लस सेवन्टीन डिवाइड बाय फोर, कारण हे डिवाइड नाही होतं सेवन्टीन डिवाइड बाय फोर आहे तसं ठेवलं. नेक्स्ट स्टेप एक्सचा कोएफिशियंटनी काय करावं लागेल आपल्याला थर्ड टर्म काढावं लागेल ना,
दॅट इज 5 हाफ ने मल्टिप्लाय करायचं हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स. ठीक आहे, म्हणजे 5/2 ह्याचा स्क्वेअर करावा लागेल, 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, किती येणार, 25/4 येणार. ठीक आहे, म्हणजे इथे येणार 1/4 ॲज इट इज इंटिग्रेशन डी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5x. किती करणार, 25/4. ओके, 25/4 मी एकदा प्लस करतो, एकदा मायनस, 25/4 आणि ही टर्म ॲज इट इज. कोणची टर्म येते तर प्लस 17/4. ठीक आहे, आता बघा काय करणार, 1/4 ॲज इट इज इंटिग्रेशन डी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5x, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस कोणाचा स्क्वेअर आहे, हा हा 5चा स्क्वेअर आहे आणि हा 2चा, इथे येणार असा. ठीक आहे, ना मायनस इथे ब्रॅकेट टाकतो मी म्हटलं असतं. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला ते सॉल्व करता येईल. 4 आहे, मायनस 25 प्लस 17 दॅट इज किती राहणार, मायनसमध्ये राहणार ना, 25 17 गेले दॅट इज किती रे, 8. ओके, 8/4 मायनस 8/4. नाव नेक्स्ट वन, इंटिग्रेशन ऑफ 1/4 बाहेर डी एक्स अपॉन हा कोणाचा स्क्वेअर आहे, एक्स इथं मायनस आहे ना, मग मायनस द्यायचं, एक्स मायनस 5/2 स्क्वेअर, एक्स मायनस 5/2 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, मायनस ह्याचा पण स्क्वेअर करावा लागेल, मायनस √8/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, √8/2 ब्रॅकेट स्क्वेअर, 8 कोणाचा स्क्वेअर रूट नाही म्हणून रूटमध्ये टाकलं. ठीक आहे, 4 कोणाचा होता, 2चा, मग 2 लिहिलं. ठीक आहे, आता हा कोणाचा फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन 1/4 इथे येणार एक्स स्क्वेअर मायनस दॅट इज ए स्क्वेअर, हा फॉर्म्युला आहे 1/2a log ऑफ मॉड एक्स मायनस ए आहे ना, मग एक्स मायनस ए वर लिहिणार, खाली एक्स प्लस ए लिहिणार प्लस सी. नाव इंटिग्रेशन ऑफ व्हॅल्यू पुट करा 1/4 ॲज इट इज, हां ह्याच्या जागी हा फॉर्म्युला. ठीक आहे, म्हणजे 1/2a ची व्हॅल्यू काय आहे, ही व्हॅल्यू आहे √8/2 ब्रॅकेट स्क्वेअर घेऊ नका ते. ठीक आहे, तो फॉर्म्युलामध्ये स्क्वेअर आहे, लॉग ऑफ मॉड एक्सची व्हॅल्यू दॅट इज एक्स मायनस फाईव्ह डिवाइड बाय टू फाईव्ह आहे, 5/2 इथं मायनस ए ची व्हॅल्यू काय, √8/2 डिवाइड. नाव नेक्स्ट, एक्स प्लस ए, एक्सची व्हॅल्यू ही आहे. ठीक आहे, एक्स मायनस 5/2 प्लस ए ची व्हॅल्यू काय, √8/2 प्लस सी. आता काय काय ऍडजस्ट करते, एक मिनिट, इथं हा ब्रॅकेट टाकतो कारण ब्रॅकेट आणि ब्रॅकेट क्लोज झाला पाहिजे, प्लस सी लिहायला लागेल ना पुढं, तेवढं लक्षात राहू. ना इंटिग्रेशन ऑफ 2 गेट कॅन्सल होणार, 4 √8 येणार, 1/4 √8 ह्याला अजून सिम्प्लिफाय करू शकतो आपण. ठीक आहे, सिम्प्लिफाय करायचं असलं तर काय नाही, तर इथे येणार √8 जागी काय ना, दॅट इज 4 × 2 बाहेर येणार. ओके, 2√2 म्हणजे इथं 8√2 सिम्प्लिफाय करू शकता, नाहीतर मॅच होणार नाही पाहिजे मग आन्सर, असंच ठेवलं तरी चालेल पण सिम्प्लिफाय केलं तर मॅच होईल आन्सर. ओके, जसं तुम्हाला इज जाईल तसं. लॉग ऑफ, हां इथं बघा, एक्स मायनस मायनस 5 √8 मायनस कॉमन काढू का, मायनस कॉमन काढलं का ना, 5 + √8 येणार, √2 येणार. इथं सेम तसंच, इथं मी मायनस कॉमन नाही काढते. ठीक आहे, इथं मायनस 5 + 8/2 मायनस ह्याला देऊ शकता तुम्ही. ठीक आहे, ह्याला मायनस द्या, इथं प्लस द्या, ही टर्म आहे तिथं. ओके, जाऊ दे, ब्रॅकेट टाकत असते आता, प्लस सी प्लस सी, 2 ने मल्टिप्लाय करा, आन्सर काय येणार बघा, रिक्वायरमेंट आन्सर काय, आय इक्वल टू
त्याला जर सिम्प्लिफाय केलं तर मी काय येणार बघा, ह्याच्या जागी 2√2 येणार. ठीक आहे, 2√2 टूने ह्याला मल्टिप्लाय करा, 8, दॅट इज 1/8√2 येणार. लॉग ऑफ मॉड 2 ने ह्याला मल्टिप्लाय करा, 2x-5 मायनस आतमध्ये जाणार -√8 अपॉन 2x-5+8 प्लस रूट लिहायचं राहिला इथं. ठीक आहे, त्याचं रूट लिहायचं राहिलं आता √8 प्लस सी. हा 2 आणि हा 2 गेट कॅन्सल, हे आन्सर इन पाठीमागं. ओके, चेक करा तुम्ही वाटलं असता, टेक दिस स्क्रीनशॉट.